कोपरी सिद्धिविनायक चौकातील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्यामुळे ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अचानक भेट देऊन कामाची पाहणी केली सदरचं काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याचं दिसून आल्याने संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत ठाणे शहरातील रस्ते विविध विकास कामांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पालिका आयुक्त बांगर पाहणी करत असून त्यांनी कोपरीतील अष्टविनायक चौक तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत कोपरी कळवा साकेत परिसरात सुरू असलेल्या वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कामांचा आढावा घेतला अष्टविनायक चौकातील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या होत्या त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली होती कार्यकारी अभियंत्यांनी खुलासा करताना सांगितलं की कंत्राटदाराने परस्पर काम सुरू केलं असून त्या कामाचे देयक अदा करण्यात आलेले नाही या पार्श्वभूमीवरती आज आयुक्तांनी अचानक भेट देऊन सदर कामांची पाहणी केली तर या पाहणी दौऱ्यामध्ये कामाचा दर्जा निकृष्ट करण्यात आला असल्याचं निदर्शनास आलंय सदर काम करणाऱ्या कंत्राटदाराचा समावेश काळा यादीत करण्यास संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत